नमस्कार. हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे खूप स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत ॲल्युमिनियमचे डबे हे नव्यासारखे कसे चकाकतील. तर याकरता आपण एक ट्रिकनी आपण हे साफ करणार आहोत. दिवाळी दसऱ्याच्या वेळेस हे साफसफाईच्या वेळेस आपल्याला हे साफ करणं खूपच अवघड होऊन जातं. ते बघा मी नव्यासारखे कसे चकचकले यासाठी मी एक सोल्युशन तयार केलेले आहे आणि अगदी झटपट हे याच्यामुळे आपलं काम हे अवघड काम हे सोपं होऊन जातं. तर चला तर मग सुरुवात करूया हे जर ॲल्युमिनियमचे डबे क्लीन करण्यासाठी. हे सोल्युशन बनवण्याकरता मी मिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड मीठही वापरू शकतात. त्यानंतर याच्यासाठी मी खायचा सोडा, त्यानंतर डिटर्जंट पावडर आणि एक बाऊल आणि अर्धा लिंबू. जसं भांडे तुमचे जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही लिंबूचं प्रमाण वाढवू शकतात. तर प्रथम मी याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घेते आहे. बघा कोमट पाणी आपण याच्यामध्ये एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत 1.5 चम्मच. या पद्धतीने मी बघा मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून घेणार आहे. हे बघा 1.5 चम्मच मी तेही टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चम्मच खायचा सोडा टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये मी बघा 1 रुपयाचा याच्यामध्ये वाटिका शॅम्पू यूज करत आहे. तुम्ही हवा तो शॅम्पू याच्यामध्ये टाकू शकतात आणि याच्यामुळे आपली भांडी खूपच चकाकतात. ते बघा या पद्धतीने पूर्ण 1 सॅशे मिरच्या टाकून घेतलेला आहे आणि आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे. ते बघा या पद्धतीने आपण हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. ते बघा आपले सोल्युशन ॲक्टिवेट झालेलं आहे. तर या पद्धतीने आपण याच्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे बघा तर या पद्धतीने आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. हे बघा मिक्स स्क्रबच्या साह्याने हे व्यवस्थित पूर्ण डब्याला लावून घेणार आहेत. हे बघा या पद्धतीने आपण हे जे डाग पडलेले आहे त्या हळूवारपणे याच्यावर आपण अलगद जरी फिरवले तरी याच्यातले डाग बघा सहजरित्या निघत आहे. हे बघा किती काळवटपणा याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही फरक बघू शकतात. हे बघा सोल्युशन आपण याच्यावर टाकल्या याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागले आहे आपल्याला. तर या पद्धतीने आपण चारी बाजूने व्यवस्थित हे लिक्विड लावून घ्यायचं आहे डब्याला. ते बघा तुम्ही बघू शकतात फरक तुम्हाला जाणवत असेल. तर बघा हळूवारपणे हे लिक्विड चारी बाजूने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून डब्यावरची जे पण डाग असतील, काळवटपणा असेल, तो चिकटपणा असेल हा निघून जाईल. तर या पद्धतीने आपण हे सोल्युशन व्यवस्थित ह्या डब्याला लावून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता किती घाण निघाली आहे याच्यातून. या पद्धतीने आपण हे सोल्युशन याला लावून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण झाकण काढून व्यवस्थित त्याला लावून घेणार आहोत. तर हे बघा तर जे आपण झाकणाला बघा काळे डाग पडलेले आहे ते बघा किती हळूवारपणे मी याच्यावरून स्क्रब फिरवत आहे तरी याचा सर्व काळवटपणा निघत आहे. तर या पद्धतीने हे लिक्विड खूपच उपयोगी पडतं आपल्याला दिवाळी दसऱ्याच्या सणामध्ये साफसफाईच्या वेळेस आणि आपलं अवघड काम हे सोपं होऊन जातं. ते बघा तुम्ही बघू शकतात किती घाण निघाली आहे आणि किती काळवटपणा निघालेला आहे याच्यामधून. तर या पद्धतीने मी हे बघा हे लिक्विड पूर्ण झाकणाला व्यवस्थित असं चोळून घेते. ते बघा तुम्ही बघू शकता
तर या पद्धतीने आपण व्यवस्थित असं लिक्विड लावून घेणार आहोत. आणि आपल्याला डब्याच्या पाठीमागे बघा, आपण डबे ठेवतो तर त्यामुळे याच्यावरही डाग पडतात आणि ते काळवडतात आणि चिकट होतात. तर ह्या पद्धतीने आपण हे लावल्याने आपण व्यवस्थित असा जर्मनच्या डब्यांना. आता बघा, मी सोल्युशन लावल्यानंतर 5 मिनिटानंतर ही भांडी मी क्लीन करत आहे पाण्याखाली. ते तुम्ही बघू शकतात आपलं झाकण किती चकाक निघालेलं आहे बघा, आणि किती शाईन करते, जसं काही नव्यासारखं झालेलं आहे ते. आणि सर्व डाग हे निघून गेलेले आहे. तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित वॉश करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण डब्यालाही क्लीन करून घेऊया. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता खूपच घाण निघाली आहे याच्यामधून. हे बघा, या पद्धतीने आपण हे छान असे क्लीन करून घ्यायचे पाण्याखाली. तुम्ही बघू शकतात आपला हा जर्मनचा डब्बा किती स्वच्छ निघालेला आहे, तोही 5 मिनिटाच्या आत. तर तुम्ही नक्की हे लिक्विड तुम्ही घरी ट्राय करा, आणि आवडल्यास कमेंट्स आणि लाईक जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.